नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात तर आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे उद्यापासून देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र गुजरात पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशासह विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच उद्या सात मार्च रोजी हवामान खात्यानुसार राज्यातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेघगर्जना होणार आहेत तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे याशिवाय उद्या पुण्यासह ठाणे पालघर अहमदनगर आणि जालना या पाच जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे आठ मार्च आणि नऊ मार्च रोजी राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे या दिवशी जवळपास सर्वच राज्यात पावसाची स्थिती राहणार आहे मंगळवारी आठ मार्च राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसह सा सामान्य नागरिकांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील जाणवणार आहे उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे संबंधित ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजाचा कडकडाट होणार आहे दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही कोसळणार आहे कोकणातही ढगाळ हवामान राहणार असून येथेही पावसाची स्थिती आहे दहा मार्च रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे या दिवशी विदर्भातील अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुण्यासह सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर जळगाव आणि धुळे या आठ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी ह्या कोसळणार आहेत तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती सांगितलेल्या आहे आपले शेतकऱ्यांची जर गहू काढणी हरभरा काढणी चालू असेल तर मित्रांनो आपण त्याची व्यवस्थित झाकून ठेवण्याची सोय ही करावी तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा